हॅलो फ्रेंड्स, मी अजय पाटील तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही चाललो आहे कोदे डॅमच्या जवळ असणाऱ्या गदाडी वॉटरफॉलसाठी। तर आता आम्ही साळवण कळे साळवण आणि तिथून साळवणमधून आम्ही राईट टर्न घेऊन आत आलो आहे आणि तिथून आता एक 7 ते 8 किलोमीटर आतमध्ये डॅम आहे। तिथंच जवळपासच गावाच्या बरोबर बॅक साईडला हा धबधबा आहे, हा आज मी एक्सप्लोअर करणार आहे। आणि आमच्यासोबत आज आहेत ऋषिकेश कदम आणि अक्षय ओतारी। चला तर जाऊया। खूप मस्त वातावरण आहे आणि आमच्या माग आहेत ऋषिकेश। सर्वप्रथम तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। हम जो चलने लगे हैं ये रास्ते, आहा मंजिल से बेहतर लगने लगे हैं ये रास्ते। आपण मित्रांनो आता कोदे गावामध्ये आलोय। गावामध्ये पूर्णपणे धुक्याचं वातावरण आहे। आपण कोल्हापूरमध्ये सुद्धा असं स्वित्झर्लंड सारखा अनुभव आपल्याला येते। या गावाच्या मागच्या साईडला कोदे धरण आहे। आपल्याला त्या धरणाची भिंत सुद्धा दिसणार नाही कारण की पूर्ण धुकट आहे। हे कोदे गाव छानस खेडेगाव आहे। चालव खेडेगावातली प्रॉपर खेडेगावातली फिलिंग इथे आहे, भातची ते आहे। या गावामध्ये आलो आहे आम्ही। आता इथं विचारून आम्ही पुढे जाणार, थांबू। हा रस्ता जातोय कोदे धरणाकडं, थांबित। आणि इथं रस्ता एंड होतोय, पुढं रस्त्याचा शेवट होतो इथं, तर रस्ता संपतोय। मित्रांनो आम्ही इकडं पुढं कोदे डॅमला गेलो होतो, पण ॲक्च्युली कोदे डॅमच्या जवळ न जायचं नाही, अलीकडच्या साईडला ही कमान लागेल। आणि इथून ठाकूरवाडी हा जो रस्ता गेला आहे इथून आपल्याला आत जायचं आहे। गावातली शाळा आणि शाळेत खेळतीली मुलं, गावाकडलं जेवण एक नंबरच। सगळे आपली आपली शेतीच्या कामात आहेत बघ, कोण मोबाईल घेऊन बसलेला आहे। मामा आपलं कसं मामा आणि मशिनी आमची वाट आडली। धबधब्याला इथनं जाते ना, आपल्याला चेस करा लागले। मित्रांनो हा डांबरी रस्ता इथं संपतोय, इथून खाली 2 किलोमीटर गाव आहे। आणि इथं आपण बाईक्स पार्किंग केल्यात, हा ऑफ रोड इथून चालू होतोय। आणि या रस्त्यानं आपल्याला आता पुढं जायचं आहे। येताना काहीतरी एनर्जेटिक काहीतरी खायला घेऊनच जावा, अशा ठिकाणी सहजासहजी काय मिळत नाही। 5 मिनटं झाली आम्ही आता चालायला लागलो आहे गाड्या पार्किंग करून। ॲक्च्युली सोनुर्ल्याला जायचं आम्ही प्लॅन केला होता, बट विषय काय झाला, काल पाऊस जास्त झाला आहे आणि आज पण जास्त पावसाची शक्यता आहे। ऑरेंज आणि रेड अलर्ट दिला आहे कोल्हापूरला, आणि अशा कंडिशनमध्ये सोनुर्ले वॉटरफॉलला जाणं शक्य नव्हतं। आणि ते धबधबा रौद्र रूप धारण करतो आहे जास्त पावसामध्ये। त्यानंतर ना मला एक ऑप्शन सुचला की कोदे डॅमच्या जवळ गादाडी म्हणून वॉटरफॉल आहे, तो बघायचा। मग आमची कार्यकर्त्यांनी थर्ड वाढला, तिघं जणच आलो आहे आज आम्ही, खरं आलो आहे। या की रे दमलीत। मित्रांनो पूर्ण ढगात आहे मी, आणि ह्यात चांगली गोष्ट अशी झाली आहे की ऊन पडलंय।
त्याच्यामुळं क्लायमेट तर आणि खूप भारी वाटायला लागले. समोर आहे हा कोदे डॅम आणि आपण कुठं आहे याचा तुम्ही अंदाज लावू शकताय. आम्ही बघायला आलो एक धबधबा, खरी तर दिसला आम्हाला दुसराच धबधबा. कुठं म्हणतेस आणि धबधबा आहे? आय थिंक ह्योच असेल. धबधब्याचा थोडासा ओव्हरव्ह्यू दिसतोय. ऍक्च्युली ह्योच धबधबा आहे का आम्हाला माहीत नाही. हा म्हणजे समोरचा पडदेल दिसतो त्योच आहे. ते मस्त बघायला लागले. कशी बघायला लागले बाकी पळाला येणार नाही एवढं त्या पद्धतीचे फलक आता तुम्हाला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतील. जंगल क्षेत्रात ट्रॅप कॅमेरे लावलेले आहेत शिकाऱ्यांना वचक ठेवण्यासाठी. अशा पद्धतीचे कॅमेरे गुप्तपणे लावलेले आहेत, हिडन कॅमेरे. जंगल चालू झाले, बारीक पाऊससुद्धा चालू झाला आहे. फक्त गव्यांची भीती आहे. मोठ्यानं आरडाओरडा करत जावा असं त्या मामाने आम्हाला सांगितलं आहे. लय मोठी मिस्टेक झाली आहे. काय झाले, आम्ही धबधब्याच्या खाली जायला सोडून आम्ही वर आलो आहे. आता आम्हाला खाली जायला परत माघारी फिरून आम्हाला खाली जायला लागणार आहे. कारण की आम्ही धबधब्याच्या वर आहे. हा दिसतो हा धबधबा. धबधबा पडतेला हा मस्त असा व्ह्यू आणि वर धुकाट. मस्त क्लायमेट आहे. आम्हाला आता खाली जायचं आहे. स्पायडर वेब्स गहुरेड्यांच्या इलाक्यामध्ये आपण आलो आहे. त्यामुळे गहुरेड्यांना वाचून पळण्यासाठी सतर्क राहा अशा ठिकाणी आलं तर. मामान तर सप्पही सांगितले गहुरेड्यांचा इलाका आहे. जरा जपून तू आम्हाला इलाके मी आहे. पण धबधब्याच्या खाली सगळीजणं जातात तर आम्ही पहिल्यांदा धबधब्याच्या वर आलो आहे. धबधबा वरून कसा पडतोय ते बघितला काय? तो धबधबा वरून असा दिसतोय. हा इथनं खाली पडतोय आणि इकडनं डोंगरातलं पाणी येते मस्त असं ठिसाळत पाणी खाली सदरीत पडतोय. इथनं वर चढा लागते. हा मोठा दगड आहे. इथून आपल्याला छोटासा चढ आहे. परतून आपल्याला वर जावं लागते. फायनली आम्ही आता धबधब्याच्या जवळ पोहोचलेलो आहे. माझ्या मागे बघू शकताय आहे गटारी वॉटरफॉल. खूप मोठा वॉटरफॉल आहे, बरकीच्या पेक्षा मोठा वॉटरफॉल आहे.
आपण व्ह्यू बघितला होता, धबधब्याच्या वर होतो, आता आपण खाली आहे आणि आता धबधब्याचा आम्ही आस्वाद घेणार आहे. धबधबा एकदम सेफ आहे, कुणीही येऊ शकतं. मित्रांनो, आम्ही आता परतीच्या प्रवासाला लागलोय. धबधबा एक नंबर चांगला आहे, सेफ आहे, जाऊ शकता फॅमिलीला घेऊन. कुणाला माहीत नाही जास्त करून हा आला की इथं फक्त सेफ्टी फर्स्ट, कारण की एका साईडला इकडं अशी खोल दरी पण आहे आणि सांभाळून जावं लागते. आणि गवळ इथं असल्यामुळं जरा आवाज करत जायचं, थोडाच विषय. आता पाऊस तर थांबलाय, ऊन पडलंय, मस्त वातावरण आहे. आणि हा माग वॉटरफॉल. मित्रांनो, हे फळ हे डोंगरातच मिळते, असं झाड असते. हे फळ म्हणजे काय माहीत आहे काय? त्याला आमच्या इथं आसुळ्या बोलतात, आसुळ्या. मेपट, मेपट्याचा खेळ हा खेडेगावात खेळला जातो आहे. मेपट्याचा, मेपट्यात हे घालून एकमेकाला असं बंदुकीसारखं मारत असते. हे खेळ खेडेगावात खेळला जातो आहे आणि त्यात ह्या आसुळ्यांचा वापर केला जातो आहे खेळ खेळण्यासाठी.